सेहत की बात, ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं। हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी, जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं, उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुँचाए। अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें। नमस्कार, माझं नाव डॉक्टर अजय वसंतराव रोचे, युनायटेड सिग्मा हॉस्पिटलचा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मधुमेह तज्ज्ञ म्हणून मी कार्यरत आहे। जसं आपण सगळेजण जाणता की डॉक्टर उन्मेष टाकळकर सरांनी अथक परिश्रमाने आणि जिद्दीने सिग्मा ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सची उभारणी केलेली आहे आणि यातलं फ्लॅगशिप हॉस्पिटल हे युनायटेड सिग्मा हॉस्पिटल आहे। या हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत आमच्या टीमनी असंख्य रुग्णांना यशस्वीरित्या उपचार केलेला आहे आणि हे हा महायज्ञ निरंतर चालणारी प्रक्रिया आहे। त्याच्यासाठी आमच्या सर्व टीमनी, आमच्या सगळ्या कन्सल्टंट्स, डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ आणि बाकी सगळ्या टीमनी मिळून अथक परिश्रम घेतलेले आहेत आणि अजूनही घेत आहेत। मधुमेह तज्ज्ञ म्हणून इथे काम करताना आम्ही मधुमेह असणाऱ्या रुग्णांना सर्व समावेशक अशा प्रकारची उपचार पद्धती उपलब्ध करून देतो। यामध्ये औषधोपचार, त्याच्यानंतर आहार विहार विषयक जागरूकता, त्याच्यानंतर व्यायामाच्या विविध पद्धतींबद्दल मार्गदर्शन आणि याच व्यतिरिक्त आपण असंख्य वेळेस निरंतर मोफत चिकित्सा आणि मोफत तपासणी शिबिर हे पण आयोजित केलेले आहे। मधुमेहामध्ये उपलब्ध असणाऱ्या जगातल्या सर्वोत्तम तंत्रज्ञानाच्या सुविधा सिग्मा ग्रुपनी आपल्या युनायटेड सिग्मा रुग्णालयामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि यासाठी सुद्धा डॉक्टर उन्मेष टाकळकर सरांची दूरदृष्टी सर्वांच्या अत्यंत कामी आलेली आहे। अत्याधुनिक तंत्रज्ञान जसं की इन्सुलिन पंप, CGMS, AGP मॉनिटरिंग या सगळ्या सुविधा युनायटेड सिग्मा रुग्णालयाने आपल्या मधुमेह रुग्णांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। कुठल्याही रुग्णालयाचं व्यवस्थापन करणं हे खऱ्या अर्थाने एक चॅलेंजिंग टास्क आहे, खूपच म्हणजे आव्हानात्मक कार्य आहे, हे खूप मोठं आव्हान आहे। मुळात मॅनेजमेंट हा विभागच अत्यंत आव्हानात्मक आहे आणि हा निरंतर त्याच्यामध्ये प्रगती होणं आणि निरंतर शिकणं आणि प्रत्येक अनुभव हा आपली एक परीक्षा असतो अशा अर्थाचं हॉस्पिटलचं जे व्यवस्थापन आहे ते आहे। आपण जर बघितलं तर इतर ऑर्गनायझेशन्स म्हणजे इतर ज्या संस्था आहेत त्या संस्था आणि हॉस्पिटल किंवा रुग्णालय ही संस्था असं जर आपण विचार केला तर प्रामुख्याने त्याच्यामध्ये दोन तीन महत्त्वाचे फरक असतात। रुग्णालयामध्ये मॅट्रिक्स टाईप ऑफ ऑर्गनायझेशन असतं, इतर ठिकाणी काय असतं, इतर इन्स्टिट्यूट्समध्ये किंवा इतर संस्थांमध्ये काय असतं, स्केलर प्रिन्सिपल असतं, ज्याला आम्ही मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये स्केलर प्रिन्सिपल म्हणतो। म्हणजे एक व्यक्ती एकाच व्यक्तीला अन्सरेबल असतं। हॉस्पिटलमध्ये काय असतं, मॅट्रिक्स ऑर्गनायझेशन असतं, म्हणजे एक व्यक्ती एकापेक्षा जास्त व्यक्तींना अन्सरेबल राहू शकतं, म्हणजे उत्तर त्याला द्यावं लागू शकतं। एक उदाहरण सांगतो तुम्हाला की समजा नर्सिंग स्टाफचं आपण उदाहरण घेतलं तर नर्सिंग स्टाफ हे नर्सिंग इन्चार्जेसला अन्सरेबल आहे, HR डिपार्टमेंटला अन्सरेबल आहे, कन्सल्टंटला अन्सरेबल आहे, त्याच्यानंतर ऍडमिनिस्ट्रेशनला अन्सरेबल आहे, फायनान्स डिपार्टमेंटला अन्सरेबल आहे। तर एक व्यक्ती हे असंख्य लोकांना अन्सरेबल राहणं अशा प्रकारची जी रचना असते याला मॅट्रिक्स टाईप ऑफ ऑर्गनायझेशन म्हणतात। म्हणून काय होतं की आपल्याला सर्व प्रकारच्या लोकांना व्यवस्थितपणे त्याच्याकडनं काम करून घेणं हे खऱ्या अर्थाचं एक चॅलेंज असतं। दुसरा एक त्याच्यातला महत्त्वाचा आव्हानात्मक भाग असा असतो की रुग्णालयाच्या सेटअपमध्ये किंवा ऑर्गनायझेशनच्या सेटअपमध्ये हॉस्पिटलच्या इट इज ऑफन कॉल्ड, याला आम्ही जॉब्सचं शॉपिंग विंडो म्हणतात। कारण जेवढ्या व्हरायटी ऑफ जॉब्स रुग्णालयामध्ये असतात तेवढे क्वचितच दुसऱ्या कुठल्या ऑर्गनायझेशनमध्ये असतील। जसं तुम्हाला उदाहरण घ्या, तुम्ही एखाद्या इंडस्ट्रीमध्ये बघितलं तर अकुशल कामगार, कुशल कामगार, फोरमन, सुपरवायझर, मॅनेजर, इंजिनियर, मॅनेजर आणि मग त्याची हायरार्की
आणि जो कंपनीचा हेड असेल, दॅट्स ऑल. आणि मग क्लिनिंग स्टाफ आणि हा सगळा. पण जर तुम्ही रुग्णालयाचा विचार केला तर ह्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रकारचे कन्सल्टंट, सुपर स्पेशालिस्ट कन्सल्टंट, त्याच्यानंतर मॅनेजरियल स्टाफ, ऍडमिनिस्ट्रेशनचा स्टाफ, इन्शुरन्सचा स्टाफ, बिलिंगचा स्टाफ, इतक्या प्रकारचे जॉब प्रोफाईल असतात, वेगवेगळ्या प्रकारचे जॉब प्रोफाईल असतात, वेगवेगळ्या इंडस्ट्रीमधनं येणारे लोक असतात, ते या सगळ्या व्यक्तींचं योग्य समायोजन करणं आणि त्यांच्या एकत्रित प्रयत्नातनं चांगली सुविधा रुग्णांना देणं हे खऱ्या अर्थानं अत्यंत आव्हानात्मक असतं. कारण शेवटी रुग्णाचा जर विचार केला, पेशंट हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णाचा जर विचार केला, तर त्याला शेवटी सगळ्यांचं टीमवर्क मिळून त्याला आपल्याला सेवा देणं गरजेचं आहे. त्याच्या दृष्टीनं काय की त्याचा जो इथला स्टे आहे, हॉस्पिटलचा असतो आहे स्टे आहे, तो कम्फर्टेबल असला पाहिजे, आरामदायी असला पाहिजे. जोपर्यंत ते होणार नाही तोपर्यंत रुग्ण हा समाधानी होणार नाही. आजकालच्या जगामध्ये की पूर्वी पेशंट सॅटिस्फॅक्शन नावाचा एक कन्सेप्ट वापरत होते की पेशंटला जो त्रास आहे त्याच्यातनी त्याची सुटका झाली, मुक्तता झाली, दुखणं होतं ते कमी झालं आणि तो बरा झाला, म्हणजे पेशंट सॅटिस्फाय झाला. पण आजच्या जमान्यात असं आहे की आम्ही फक्त पेशंट सॅटिस्फॅक्शनवर काम करत नाही, आम्ही पेशंट डिलाईटवर काम करतो. पेशंट डिलाईट याचा अर्थ पेशंटला रुग्णालयामध्ये आल्हाददायी अनुभव आला पाहिजे. म्हणजे नुसत्या त्याच्या वेदना कमी झाल्या असं नाही, त्याच्या बाकीच्या पण सुविधा, सोयी सुविधा या इतक्या चांगल्या त्याला मिळाल्या पाहिजेत की त्याला जर फ्युचरमध्ये किंवा त्याच्या दुसऱ्या कुठल्या नातेवाईकांना किंवा मित्रांना किंवा त्याच्या परिचितांना जर गरज पडली हेल्थ केअर सर्व्हिसची, तर त्यांना याच रुग्णालयाची आठवण आली पाहिजे. या कन्सेप्टला म्हणतात पेशंट डिलाईट. आणि याच्यासाठी खूप सारा इन्फ्रास्ट्रक्चर, मॅनपॉवर, खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतात. आणि आता हे काय झालंय की रुग्णाचा हॉस्पिटलमधला अनुभव कसा आहे त्याचं मोजमाप करणं आपल्याला गरजेचं झालेलं आहे. आता हॉस्पिटलमध्ये, रुग्णालयामध्ये मानांकनं करावी लागतात. म्हणजे रुग्णालयामध्ये गुणवत्ता जी आहे, हॉस्पिटलच्या सुविधांची गुणवत्ता, ज्याला आपण क्वालिटी म्हणतो, तर ह्या क्वालिटी तुमची कशी आहे आणि सेफ्टी कशी आहे, म्हणजे पेशंटच्या आणि स्टाफच्या किंवा व्हिजिटर्सच्या सुरक्षिततेची किती काळजी घेतली जाते, या गोष्टीवर ही मानांकन अवलंबून असतात. सर, आज मतलब हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये दररोज एक एक मोठा हॉस्पिटल, इथे कॉर्पोरेट हॉस्पिटल उघडत आहे. युनायटेड सिग्माने आजपर्यंत आपलं जे वर्चस्व ठेवलं, म्हणजे क्वालिटीमध्ये जे आपलं समाधान रुग्णांचं केलेलं आहे, यावर आपल्याला काय बोलू इच्छिता? आणि आपल्या रुग्णालयात युनायटेड सिग्मामध्ये कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहे? युनायटेड सिग्मा रुग्णालयामध्ये डॉक्टर उन्मेश टाकळकर सरांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आम्ही सर्व प्रकारच्या अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. रुग्णालयामध्ये आता तर रोबोटिक सर्जरी पण अवेलेबल आहे, जे अशा निदान 25 गोष्टी आहेत की ज्या मराठवाड्यात किंवा महाराष्ट्रात पहिल्यांदा आपल्याकडे सुरू झालेलं आहे. आणि युनायटेड सिग्मा हॉस्पिटलनी लीडर म्हणून जे स्थान प्राप्त केलेलं आहे त्याला सगळ्यात म्हणजे निर्विवाद श्रेय त्याचं डॉक्टर टाकळकर सरांचं दूरदर्शी नेतृत्व आहे. आणि सगळ्या टीमला सोबत त्यांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यामुळे सगळ्या टीमने जे काही काम भरीव योगदान केलेलं आहे पेशंटच्या सुरक्षिततेसाठी, पेशंटच्या ट्रीटमेंटसाठी आणि पेशंटच्या समाधानासाठी, याचा परिपाक असा आहे की युनायटेड सिग्मा हॉस्पिटल हे आपल्या भागातलं लीडर म्हणून आज नावारूपास आलेलं आहे. गुणवत्तेबद्दल आपण बोलत होतो, 2016 साली युनायटेड सिग्मा हॉस्पिटलला भारतातलं सर्वोत्तम NABH हे मानांकन मिळालेलं आहे. आणि असं मानांकन मिळवणारं युनायटेड सिग्मा हॉस्पिटल हे पहिलं हॉस्पिटल होतं मराठवाडा आणि आजूबाजूच्या 10 जिल्ह्यांमधलं. आणि हे कन्सिस्टंटली चालू ठेवणं, म्हणजे हे काही गुणवत्ता आहे का, एका दिवसाचं कार्य नाही, दररोज थोडं सुधारणा करत राहायची, ज्याला आम्ही कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट म्हणतो, हे अथक चालणारी प्रक्रिया आहे. याच्यामध्ये कुठलाही खंड पडू देताना आपल्याला चालत नाही. रुग्णाच्या सुविधां, रुग्णाचा हॉस्पिटलमधला एक्सपिरियन्स याचे मोजमाप करण्याच्या आता 2 नवीन जागतिक स्वरूपामध्ये मापकं आलेली आहेत. म्हणजे त्याचे तुम्ही कशा पद्धतीने मोजू शकता, त्याला प्रेम आणि प्रॉम असे शब्द आहेत. प्रेम याचा अर्थ पेशंट रिपोर्टेड एक्सपिरियन्स मेजर, याचा अर्थ असा आहे की पेशंटला हॉस्पिटलमधला अनुभव कसा वाटला याचा आपण मेजरमेंट करतो. आणि दुसरं
प्रॉमचा अर्थ पेशंट रिपोर्टेड आउटकम मेजर. आउटकम म्हणजे पेशंटला पोटात दुखत होतं आणि तो घरी जाताना ते त्याचं दुखणं कमी का झालं का नाही झालं ते आउटकम मेजर. म्हणजे नुसता ब्लाइंड फीडबॅक घेऊन उपयोगाचा नाही, तर पेशंटला बरं वाटलं का आणि पेशंटची जी तक्रार होती ती ठीक झाली का आणि त्याचा ओव्हरऑल अनुभव कसा होता, वेळच्या वेळी सर्व्हिस मिळाली का, त्याला टाइम टू टाइम सर्व्हिस, त्याचा अटेंडन्स, त्याच्या लोकांनी नीट बोललं पाहिजे, त्याची सगळी माहिती व्यवस्थित दिली पाहिजे, त्याला जेन्युइन सगळी माहिती गेली पाहिजे, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या अधिकारांचं रक्षण केलं पाहिजे, हे जर सगळं व्यवस्थित फॉलो झालं तरच पेशंट आनंदी होऊन आपल्या घरी जाऊ शकतो. आणि यासाठी सिग्मा ग्रुपनी अथक परिश्रम घ्यायचा वसा उचललेला आहे, ते व्रत आम्ही नियमित स्वरूपात निभावत आहोत आणि पुढेही यापुढेही आम्ही असंच हे कार्य निरंतर चालू ठेवू. सर, वैद्यकीय क्षेत्रामध्ये युनायटेड सिग्माने कोणतीही अवघड शस्त्रक्रिया असो किंवा अवयदान, जे प्रथम मराठवाड्यात प्रथमच याचं मानांकन आपण घेतलेलं आहात, यामध्ये तुम्हाला कसा अनुभव आलेला आहे? 2016 मध्ये युनायटेड सिग्मा हॉस्पिटलने सगळ्यात आधी ऑर्गन रिट्रीवल सुरू केलं आणि ते मराठवाड्यातलं पहिल्यांदा ऑर्गन रिट्रीवल होतं. नंतर त्याच्या अगोदर ग्रीन कॉरिडॉर, त्याच्यानंतर ॲम्ब्युलन्स आणि एअर ॲम्ब्युलन्स, या गोष्टी सगळ्या नवीन होत्या मराठवाड्यासाठी. ते युनायटेड सिग्मा हॉस्पिटलने आमच्या डॉक्टर डाकळकर सरांच्या मार्गदर्शनाखाली सर्वात प्रथम युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये ते सुरू झालं. त्याच्या पाठोपाठ आम्ही ऑर्गन ट्रान्सप्लांटला सुरुवात केली, अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया. आणि याच्यामध्ये सरप्राईजिंग गोष्ट अशी होती की सर्वप्रथम आमच्याकडे हार्ट ट्रान्सप्लांट झालं आणि हार्ट ट्रान्सप्लांट हे महाराष्ट्रामध्ये मुंबई बाहेर करणारं युनायटेड सिग्मा हॉस्पिटल हे पहिलं हॉस्पिटल ठरलं. 2017 ते हार्ट ट्रान्सप्लांट झालं, त्याच्यानंतर लिव्हर ट्रान्सप्लांट झालं आणि किडनी ट्रान्सप्लांट तर आता खूप मोठ्या संख्येमध्ये आपल्याकडे होत आहेत. अवघड स्वरूपाची एबीओ इनकम्पॅटेबल म्हणून किडनी ट्रान्सप्लांट सर्जरी आहे, ती पण आपल्याकडे होते. कॅन्सर रुग्णांसाठी, जे टाकळकर सरांचं स्वप्न आहे, त्याच्यासाठी आमच्याकडे अत्यंत उत्तम सुविधा, किमोथेरपी उपलब्ध आहे, सर्जरी उपलब्ध आहे, रोबोटिक सर्जरी उपलब्ध आहे, त्यांचं गायडन्स उपलब्ध आहे. याच्या व्यतिरिक्त पोटविकार, गॅस्ट्रोएंट्रोलॉजी, हे परत एकदा आमच्या टाकळकर सरांचं जे स्पेशलिस्ट स्पेशलायझेशन आहे, त्याच्यासाठी जगातल्या सर्वात अत्याधुनिक सुविधा आणि मार्गदर्शन आणि उपचार युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत आणि त्याच्यामध्ये निरंतर आम्ही ते अपग्रेड करत आहोत. म्हणजे नवीन नवीन व्हर्जन त्याच्यामध्ये आणून पेशंट्सला चांगल्यातली चांगली सेवा कशी देता येईल या दृष्टीने आमचे नियंत्रण प्रयत्न चालू आहेत. सर, सर्वात महत्वाचं, जसं आता कोरोना काळामध्ये ऑक्सिजनची खूप आवश्यकता पडत होती, अशाच युनायटेड सिग्माच्या एक एअर प्लॅन, ऑक्सिजन एअर प्लॅनचं जे हे होतं, याचं दूरदृष्टी कशी होती आपल्या या रुग्णालयाचं? जेव्हा कन्स्ट्रक्शन सुरू होतं तेव्हा डॉक्टर टाकळकर सरांनी त्याच वेळेस दूरदर्शी विचार केला होता, म्हणजे जवळजवळ 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, की आपल्याला ऑक्सिजन सिलेंडर हे परावलंबी काम आहे, ऑक्सिजन सिलेंडरवर अवलंबून न राहता त्यांनी ती स्पेशल टेक्नॉलॉजीचा विचार केला आणि पहिल्यांदा युनायटेड सिग्मा रुग्णालयामध्ये 2 ऑक्सिजनचे प्लांट बसवले. आम्ही आमचा ऑक्सिजन स्वतः इथे तयार करतो, दिवसाला साधारण 50 सिलेंडर एवढे ऑक्सिजन आपल्याकडे तयार होतात, त्याच्यामुळे ऑक्सिजन सिलेंडरवरची अवलंबिता जी होती रुग्णालयाची ती नाहीशी झाली. आमच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये जेव्हा कोविड पेशंट कोविड सेंटर सुरू झालं तेव्हा पण सुरुवातीला डॉक्टर टाकळकर सरांनी तिथे एक ऑक्सिजन प्लांट, ऑक्सिजन जनरेशन प्लांट सुरू केला, त्याच्यामध्ये पण दिवसाला साधारण 40 ते 45 ऑक्सिजन सिलेंडर तयार होतात, तेवढं ऑक्सिजन जनरेट होतं. म्हणून कोरोना काळामध्ये जेव्हा दुर्दैवाने बऱ्याच ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता होती आणि रुग्णांना ऑक्सिजनसाठी हॉस्पिटल्सना बऱ्याच ठिकाणी धावपळ करावी लागली, तेव्हा युनायटेड सिग्मा हॉस्पिटलनी सर्वोत्तम ही सुविधा प्रोव्हाइड केली. त्याच्यामुळे आमच्या हॉस्पिटलमध्ये जे काही कोविड पेशंटचे उपचार झाले त्याचा सक्सेस रेट हा इतर ठिकाणपेक्षा खूप चांगला होता. आणि एवढंच नाही तर बेस्ट कोविड ट्रीटमेंट फॅसिलिटी म्हणून डॉक्टर टाकळकर सरांना असंख्य सन्मान सुद्धा शासकीय आणि प्रशासकीय लेवलला मिळालेले आहेत. त्याच्यामागे अथक सगळ्यांच्या टीमचे परिश्रम आहेत, ऑक्सिजनची अवेलेबिलिटी आहे, मेडिसिनची अवेलेबिलिटी आहे आणि या पद्धतीने आणि जो जिव्हाळा आहे, म्हणजे सर्व्हिस टू ह्युमॅनिटी सर्व्हिस टू गॉड, हे जे सरांचं ब्रीद वाक्य आहे की पेशंटला सेवा देणं हीच आमच्या दृष्टीने देवाची सेवा आहे, परमेश्वराची सेवा आहे, तर त्या उद्देशातून सगळेजण जे काम करतात त्यामुळे आम्ही इव्हन कोविड पेशंट्सना सुद्धा आमची अत्यंत चांगली सेवा पुरवू शकलो, याचा मला सार्थ अनुभव आहे. सर, जे ऑक्सिजन प्लांटचं जी चर्चा झालेली, पूर्ण महाराष्ट्रात नाही बहुतेक बाहेर देशामध्ये पण नाव गेलेलं आहे, तर याच्यावर आपल्या टीमला
आणि जसं म्हटलं की संचालक डॉक्टर उन्मेश टाकळकर यांना कसं आपलं काय कसं आपला अनुभव राहिला? त्याच्यात सगळ्यात फायदा असा झाला की आम्ही आणखीन चांगल्या पद्धतीने पेशंटच्या ट्रीटमेंटवर फोकस करू शकलो. म्हणजे सगळ्या आमच्या कन्सल्टंट्सना किंवा हॉस्पिटलच्या स्टाफला ऑक्सिजन मिळेल का नाही ही धास्ती नव्हतीच. त्यांना माहिती आहे की ऑक्सिजनचं काही कमतरता नाही, ऑक्सिजन आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याच्यामुळे आपण ट्रीटमेंटवर जास्त चांगला फोकस करू शकलो आणि पेशंट सेंट्रिक म्हणजे रुग्णाला केंद्रस्थानी ठेवून कशी चांगली सर्व्हिस देता येईल हे आपण दिल्यामुळे आमचा अवलंबून राहायची गरज पडली नाही ऑक्सिजनवर. त्याच्यामुळे कोविड किंवा नॉन कोविड दोन्ही प्रकारच्या सेटअपमध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लांटचं जे त्याचं योगदान आहे ते अमूल्य असं योगदान आहे. सर, आपल्या युनायटेड सिग्मामध्ये सध्याला स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी कोणकोणते विभाग पडलेले आहेत? सध्या युनायटेड सिग्मा रुग्णालयामध्ये जसं ट्रान्सप्लांट विभाग मी सांगितला, पोट विकार तज्ञ गॅस्ट्रोएंटरोलॉजी आहे, ऑन्कॉलॉजी आहे, ऑन्को सर्जरी आहे, हार्ट सर्जरी आहे, बायपास सर्जरी आहे, कार्डिओलॉजी आहे, हिमॅटॉलॉजी आहे, ऑन्कॉलॉजी, ऑन्को सर्जरी, हिमॅटॉलॉजी, गॅस्ट्रोएंटरोलॉजी, रिमॅटॉलॉजी, चेस्ट फिजिशियन, डायबेटॉलॉजी, जनरल मेडिसिन, इंटेन्सिव्हिस्ट, पिडियाट्रिशियन, त्याच्यानंतर ENT सर्जन, जनरल फिजिशियन, इंटेन्सिव्हिस्ट, त्याच्यानंतर स्त्रीरोग तज्ञ, अशा सगळ्या प्रकारच्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत. नेफ्रॉलॉजी आहे, युरोलॉजी आहे, जनरल सर्जरी आहे, लॅप्रोस्कोपिक सर्जरी आहे, 3D लॅप्रोस्कोपी आहे, रोबोटिक सर्जरी आहे. म्हणजे आज फक्त रेडिएशन वगळता सगळ्या प्रकारच्या सुविधा, हाय एंड MRI आहे, CT स्कॅन आहे, अल्ट्रासाऊंड मशीन आहे, डेक्झा स्कॅन आहे, सगळ्या डायलिसिस सुविधा आहे. तर सगळ्या प्रकारच्या सुविधा एका छताखाली युनायटेड सिग्मा हॉस्पिटल हे निरंतररित्या प्रोव्हाइड करत आहे. सर, पूर्वी मराठवाड्याच्या लोकांना मुंबई पुणे इकडे ट्रीटमेंटसाठी जावं लागत होतं, पण जेव्हा युनायटेड सिग्मा स्थापन झाली इथनं तर आता मुंबई आणि पुणे जाण्याची लोकांना गरज नाही पडत. बरोबर आहे. तर यावर तुम्हाला किती परिश्रम आणि कसे कसे अनुभव आलेले? बऱ्याच आमच्या म्हणजे आता तर अशी परिस्थिती आहे की आमच्याकडे एक लिव्हर ट्रान्सप्लांट झालं होतं तर तो पेशंट पुण्याला होता ऍडमिट आणि त्यांनी आमच्या हॉस्पिटलला येऊन लिव्हर ट्रान्सप्लांट केलं. म्हणजे इथून लोक मुंबई पुण्याला जाणं ही तर समजा वेगळी गोष्ट आहे, पण मुंबई पुण्याची लोक युनायटेड सिग्मा हॉस्पिटलला येऊन ट्रीटमेंट घेतात. नुसतेच मुंबई पुण्याचे नाही, बाहेर देशातले सुद्धा, ज्याला आपण मेडिकल टुरिझम म्हणतो. आमचं हॉस्पिटल NABH मानांकित असल्यामुळे स्पाईन सर्जरीसाठी, बायपास सर्जरीसाठी किंवा गॅस्ट्रोएंटरोलॉजीसाठी बाहेर देशातनं पेशंट आपल्याकडे येतात. त्यांचं व्हिजा स्टॅम्पिंग युनायटेड सिग्मा हॉस्पिटलच्या नावाने होतं आणि ही खरोखर आमच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. आणि डॉक्टर टाकळकर सरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व टीम ही अत्यंत जागरूकपणे रुग्णसेवा करण्यामध्ये निरंतर मग्न आहे. रुग्णाला सर्वोत्तम सेवा देण्या व्यतिरिक्त रुग्णांच्या नातेवाईकांचं योग्य समुपदेशन करणं आणि वेळोवेळी समुपदेशन करणं आणि प्रामाणिकपणे त्यांना सर्व गोष्टींची कल्पना देणं वेळोवेळी हे यशस्वी रुग्णसेवेचं गमक आहे असं आम्हाला वाटतं. सर, रुग्णालयावर आता वेळोवेळी शेवटचा प्रश्न आहे, रुग्णालयावर आणि डॉक्टरवर वेळोवेळी हल्ले होतात, हे काय कारण असू शकते याच्यावर तुम्ही थोडस का आम्हाला? हा, तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने मला असं वाटतं की जे समुपदेशन किंवा काउन्सिलिंग जे चांगलं व्हायला पाहिजे रुग्णाचं आणि रुग्णाच्या नातेवाईकांचं, वेळोवेळी जे काउन्सिलिंग व्हायला पाहिजे, त्यांच्यामध्ये विश्वासाचा अभाव असला की अशा घटना घडतात. तर विश्वास निर्माण करणं हे जाणीवपूर्वक करण्याची प्रक्रिया आहे. तर परत परत चांगलं समुपदेशन करणं आणि आपसातला विश्वास टिकवून ठेवणं, निर्माण करणं आणि टिकवून ठेवणं, या गोष्टीमुळे अशा घटना अवॉइड करता येतील असं आम्हाला वाटतं. सर, युनायटेड सिग्मा मध्ये कोणत्या कोणत्या योजना आहे आणि इन्शुरन्स कोणत्या कोणत्या कंपन्या? युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध आहेत. याच्या व्यतिरिक्त प्राईम मिनिस्टर नॅशनल रिलीफ फंड हे सुद्धा उपलब्ध आहे. सर्व कॅशलेस सुविधांच्या व्यतिरिक्त पोलीस कुटुंब योजना आपल्याकडे उपलब्ध आहे, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना आपल्याकडे उपलब्ध आहे. तर येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं मदत करता येईल अशा प्रकारची सुविधा निर्माण करण्याचं जे स्वप्न डॉक्टर टाकळकर सरांनी बाळगलं होतं ते बहुतांशी त्यांनी यशस्वीरित्या साकारून दाखवलेलं आहे.
आरोग्य जागृती।